नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण टेस्टी डिश मराठीमध्ये पालकची पुरी कशी करायची ते पाहणार आहोत। तर मी ह्यासाठी एक जुडी पालक घेतलेला आहे। हा पालक स्वच्छ धुवून मी गरम पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून फक्त कलर चेंज करेपर्यंतच की नाही परतून घ्यायचा हा पालक पाण्यामध्ये। परत नंतर तो त्या गरम पाण्यातून काढून त्यावरती थंड पाणी ओतून हे पालकची पानं पूर्ण थंड करून घ्यायची आणि थंड झाल्यावर परत हे मिक्सरमधून बारीक करून अशी मी प्युरी तयार करून घेतलेली आहे। त्यामुळं काय होतं तर आहे हा असा पालकचा जो अगोदर कलर आहे तो आहे असा पालकचा कलर राहतो आणि त्यामुळं पुऱ्यांना आपल्या ग्रीन चांगला कलर येतो। तर ह्यामध्ये आता आपण घालणार आहे, आता आपण ह्याच्यामध्ये 2 टेबलस्पून आले, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि जिरे हे ठेचून घेतलेलं आहे हे घालून घ्यायचं। परत ह्याच्यामध्ये 1 टेबलस्पून ओवा घालून घ्यायचा आपण, 1 टेबलस्पून तीळ घालून घ्यायचं, चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं ह्याच्यामध्ये आणि आपल्याकडे मी 1 टेबलस्पून गरम मसाला घेतलेला आहे, 1/2 टेबलस्पून धनेपूड घेतलेले आहे, 1/2 टेबलस्पून चाट मसाला घेतलेला आहे। हे पूर्ण ह्याच्यामध्ये घालायचं, हे व्यवस्थित मिक्स करून ह्याच्यामध्ये जितका मैदा बसेल तितक्या क्वांटिटीमध्ये आपण मैदा घालून घ्यायचा आणि हे व्यवस्थित मळून घट्ट जसे आपण चपातीला पीठ मळतो त्याप्रमाणे हे पुरीचं पीठ मळून घ्यायचं। ह्याच्यात एक जर तुम्हाला एक्स्ट्रा पाणी घालायचं वाटलं तर तुम्ही जे आपण मिक्सरला प्युरी बारीक करतो तेव्हा मिक्सरला जे आपली पेस्ट चिकटलेली असते त्यात थोडंसं पाणी घालून ते पाणी तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकताय। तर मी आता हे पीठ व्यवस्थित मळून घेते। आता हे पीठ मी मळून घेतलेलं आहे, 2-3 मिनिट थोडंसं सेट होऊन दिलेलं आहे। 2-3 मिनिट जरा सेट केल्यानंतर काय होतं तर ह्या पिठाला कलर खूप छान येतो। आता हे जे आपण रेग्युलर जेवढी पुरी करतो ना त्या पुरीला जेवढे गोळे करून घेतो तेवढे गोळे करून घ्यायचे आणि ह्या पुऱ्या आपण लाटून घ्यायच्यात। तर चला आपण आता ह्या पुऱ्या लाटून घेऊया। मी तेल कढईत गरम करत ठेवलेलं आहे आणि तळून घेऊया पुऱ्या। आता मी सर्व गोळे करून हे घेतलेले आहेत। मी पीठ मैदा घेतलेला आहे लावायला, खरं मी पुऱ्या लाटताना मैद्यावर लाटणार नाही, मी तेलावर लाटणार आहे। कारण काय होतं जेव्हा आपण पुऱ्या पिठावर लाटतो तेव्हा त्या पुऱ्या तळताना तेलामध्ये खाली सगळं की नाही पीठ राहतं आणि तेल खराब होतं, त्याच्यामुळे मी तेलावरती ह्या पुऱ्या लाटणार आहे। तर ह्या पुऱ्या अशा लाटून घ्यायच्या, खूप पातळ पण नाही आणि खूप जाड पण नाही, अशा मध्यम ह्या पुऱ्या लाटून आपण मंद आशेवरती ह्या डीप फ्राय करून घ्यायच्या। तर ही पुरी आता मी अशी व्यवस्थित लाटून घेतलेली आहे आणि आता आपण ही पुरी तळून घ्यायची आहे। आता तेल आपलं तापलेलं आहे, आता ही पुरी आपण ह्या तेलामध्ये टाकून घ्यायची। थोडीशी गोल्डन ब्राऊन झाली की या काढून घ्यायच्या। आता मी सर्व पुऱ्या तळून घेत आहे। आता या सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहेत आणि मी सर्विंग डिशमध्ये काढून सर्व करायला ठेवलेल्या आहेत। तर ही माझी पालक पुरी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।